मराठी पत्रकार संघ में दलित यूथ पैंथर की ओर से प्रेस वार्ता का आयोजन किया गया। इस प्रेस वार्ता की अगुवाई दलित यूथ पैंथर के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाई साहेब जाधव जी द्वारा की गई। इस दौरान भाई साहेब जाधव जी का कहना था कि देश के साथ महाराष्ट्र में दलितों पर अत्याचारों की बाढ़ जैसी आई है। यहाँ पर शोषित एवं वंचित समाज को विषम अन्याय सहन करना पड़ रहा है। इसी प्रकार दलित यूथ पैंथर के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाई साहेब जाधव जी का कहना था कि मी भाई साहेब जाधव दलित यूथ पैंथर चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा उद्देश असा होता की महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्व जातीय अत्याचार प्रकरणाच्या लवकरात लवकर निकाल लागावा, त्यांना न्याय मिळावा आणि दोषींवरती कडक कारवाई व्हावी। आपण पाहिलं असेल की आज तागेस नितीन आगेचं प्रकरण असेल, जवखेड हत्याकांड असेल किंवा सागर शितबलचं शिर्डीचं प्रकरण असेल आणि आणखी काही बरेच प्रकरण, या प्रकरणामध्ये सरळ सरळ न्यायालयाने पोलीस यंत्रणेचा जो तपास पुढे आला आहे, जो न्यायालयात सादर केला आहे, त्याच्या निकषावरती न्यायालयाने नितीन आगे प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती। परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो, नितीन आगेचं जे प्रकरण झालं होतं अतिशय मानवतेला काळीमाप असेल अशा पद्धतीने त्याची हत्या केली होती आणि अशा प्रकरणातली जर पुरावे नष्ट करत असतील, जर अशा प्रकरणातील जर आरोपींना प्रशासन वाचवायचं काम करत असेल, मग तो सागर शितबलचं प्रकरण असेल, नितीन आगेचं प्रकरण असेल किंवा इतर कुणाचं असेल, आम्हाला आपल्या माध्यमातून या शासनाला एवढंच सांगणं आहे की आता कुठेतरी माणुसकीची भूमिका घ्या। आम्हाला जेवढं संयमाने चालायचं होतं तेवढं आम्ही संयमाने चाललो आहे। ज्या ज्या कायदेशीर बाबी तपासायच्या होत्या त्या आम्ही तपासल्यात। तुम्हाला जिथे जिथे निवेदन द्यायचे, तुम्हाला जिथे जिथे विनंत्या करायच्या तिथे आम्ही करून बसलो विनंती आता। परंतु आता शासनाला आमचं एवढंच सांगणं आहे की जर तुम्ही तुमच्या भूमिका, आज आम्ही जातीनं दलित असू, आदिवासी असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील, म्हणजे तुम्ही कमी जातीचा माणूस म्हणून तुम्ही त्याला कमी न्याय देणार का? तशी भूमिका असेल तर शासनाने स्पष्ट सांगावं, नाहीतर आम्ही निवेदन आंदोलन आम्ही करत बसणार नाही ना। आम्हाला पण कुठल्या पद्धतीनं कुठल्या मंत्र्यांसोबत आणि कुठल्या आमदारासोबत सत्ताधारी पक्षाने कसं वागायचं ते आम्ही वागू। तुम्हाला जर न्याय तुम्ही जर न्याय देत नसाल, तुम्ही जर पोलीस प्रशासन यंत्रणेवरती दबाव टाकून जिथे अन्याय होते तुम्ही तिकडे दुर्लक्ष करत असाल, तर मग दलित यूथ पॅंथर या अशा प्रकरणाला आपल्या पद्धतीनं पॅंथर स्टाईलनं उत्तर देईल। तर आम्ही पाऊल वगैरे उचलत बसणार नाही, एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरून देणार नाही। वेळ आली बंदूक हातात घ्यायची, भले सरकार नक्षलाइज बोललं तरी चालेल, बंदूक हातात घेणार। जो निर्धारित वेळ आहे तो आम्ही सरकारला देणार। आम्ही इजड्यांसारखे इतर म्हणजे 8 दिवस वाट बघू, 10 दिवस वाट बघू अजिबात नाही। तुमच्याने होत असेल तर सांगा, नसेल तर मग आमची तयारी आहे युद्धाची तुमच्यासोबत। आम्ही देशद्रोह आम्ही करत नाही, आम्ही राजकीय बंड करतोय या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात। आम्हाला या राज्याविषयी देशाविषयी अतोनात प्रेम आहे, परंतु ज्या पद्धतीनं हे इथल्या दलितांना आदिवासींना मुसलमानांना जर वेगळे समजत असतील तर मग यांच्या ओरावरती बसायला आम्हाला सुद्धा वेळ लागणार नाही। निर्धारित वेळ म्हणून तुम्ही म्हणताय, किती निर्धारित वेळ येणार सरकारला? नाही, आम्ही लवकरच सीएम मुख्यमंत्री महोदयांची आम्ही भेट घेणार आहोत या सर्व प्रकरणासंदर्भात। त्यांच्याकडून ठराविक वेळ किती येतोय हे पहिले तुम्हाला आम्ही सांगणार, ते किती वेळ देतात, ते जेवढा वेळ देतील त्याच्यापेक्षा थोडं आम्ही जास्तच वेळ देणार ना। आणि मग त्यानंतर दलित युक्त अंतरची भूमिका काय असेल, मग आम्हाला सरकारने नक्षलवादी ठरवलं तरी आम्हाला फरक पडत नाही। सरकारने आम्हाला काय म्हणायचं म्हणू दे, पण सर आमच्या आया बहिणींवरती अन्याय अत्याचार होतोय आणि आम्ही ते नपुसकासारखे जास्तीत जास्त मोर्चे आंदोलन काढून आम्ही बघू शकत नाही। ते आम्हाला ते मला माझ्यासारख्याला तरी मला ते मला आम्ही बघू शकत नाही। बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आम्हाला काली मान्य होतं, आजही मान्य आहे। आत्ताच आम्ही थोड्या वेळापूर्वी जाहीर केलं की आमची संघटना ही राजकीय संघटना आहे, परंतु याच्या आधीसुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की मतदानाच्या वेळी निवडणुकांच्या वेळी आमचा कार्यकर्ता हा बाळासाहेब आंबेडकरांचंच काम करणार, भारी बहुजन महासंघाचंच काम करणार। कॅमेरा पर्सन सुचिता के साथ विक्रम सिंह कुंडीर, SCN TV न्यूज, मुंबई।